सर्व पंतप्रधानांमध्ये एक सर्वात उच्च शिक्षक असे उच्च शिक्षित असे प्रधानमंत्री आहेत, अकॅडमिक आहेत. पंतप्रधानांमध्ये काय त्यांचं फॉर्मल शिक्षण झालेलं नाही, ते कॉलेजला कधी गेले नाहीत. आज मनमोहन सिंग हे उच्च शिक्षित होते पण ते हार्डवर्क करत नव्हते असं म्हटलं तर ते हास्यास्पद ठरेल, कारण मी स्वतः पाहिलेलं आहे. मनमोहन सिंग देखील काही कधी सुट्टी घेत नव्हते, पण ते फार शिस्तप्रिय होते. वेळेवर अगदी प्रत्येक अपॉइंटमेंट त्यांची टाइम टू टाइम व्हायची. आजचे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आज खूप तीन तीन पर्यंत जागतात, पण आउटपुट काय निघतं बघितलं आपण. तुम्ही सर मनमोहन सिंगांच्या सोबतही काम केलेलं आहे, मोदींची कारकीर्द पाहिलेली आहे, तर या दोघांमधला फरक तुम्हाला काय जाणवतो? जमीन अस्मानचा फरक आहे. पहिल्यांदा एक मनमोहन सिंग आतापर्यंत झालेल्या सर्व पंतप्रधानांमध्ये एक सर्वात उच्च शिक्षक असे उच्च शिक्षित असे प्रधानमंत्री आहेत, अकॅडमिक आहेत, शिक्षक होते, PhD आहेत, आणि त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये एक प्रचंड अकॅडमिक असं वातावरण होतं. आणि त्या वातावरणामध्ये काम करायला मला स्वतःला तर खूपच शिकायला मिळालं, कारण सगळे मोठी मोठी माणसं तिथं काम होते आणि इथं मेरिटला त्याला महत्त्व दिलं जाईल. ते प्लॅनिंग कमिशन असो किंवा पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार मंडळ असो, सायन्स ॲडवायझरी काउन्सिल असो, हे सगळी जी मंडळं होती उद्योगपतींचं, तर किंवा तो मोठे मोठे उद्योगपती असायचे, पण आर्थिक सल्लागार मंडळ जे होतं ते मोठ्या मोठ्या अर्थतज्ञांचं मंडळ होतं, आणि ते मनमोहन सिंग त्यांच्याशी वेळोवेळी सल्लामसलत करायचे, कारण त्यांना इतका वेळ कधी मिळायचा नाही. पण ह्या लोकांना कोण कोण होतं तर सी रंगराजन, सुरेश तेंडुलकर, अशा धर्तीचे म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ ते आमच्या त्या सल्लागार मंडळामध्ये होते. आणि मनमोहन सिंग यांच्याशी जेव्हा वार्तालाप यायचा, एका बाजूला मॉन्टेक सिंग, एका बाजूला चिदंबरम, मग आमचे काही सचिव असायचे खूप मोठे मोठे, म्हणजे माझ्यासारख्याला, माझं आता बॅकग्राऊंड हे टेक्नॉलॉजीचं आहे, इंजिनिअरिंगचं आहे, काही इकॉनॉमिक्सचं नाही आहे, पण हे म्हणजे प्रत्येक मीटिंग आमची ट्युटोरियलसारखी मला असायची, इतक्या हाय लेवलची तिथे चर्चा व्हायची. आजच्या पंतप्रधानांमध्ये काय त्यांचं फॉर्मल शिक्षण झालेलं नाही, ते कॉलेजला कधी गेले नाहीत, त्यांनी स्वतःच आपल्या मुलाखतीत सांगितलं आहे, आणि त्यांनी जी काही डिग्री पदवी वगैरे त्यांची आहे ती त्यांनी बाहेरून एक्सटर्नल दिलेली आहे. पण रिगरस जेव्हा एखादा व्यक्ती अभ्यास करतो कॉलेजमध्ये, स्पर्धा परीक्षेला बसेल किंवा उच्च शिक्षण घेईल, विविध कॉलेजमध्ये घेईल, त्यातून ते जे एक म्हणजे जे शिक म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचं जे ट्रेनिंग होतं, शिक्षण होतं, माइंड इज स्कूल्ड म्हणतात त्याला, तर ते त्यांचं झालेलं नाही, आणि त्यामुळं तो जमीन आसमानचा फरक आहे. पण सगळेच पंतप्रधान काही फार सुशिक्षित होते असं नाहीये. पण ते म्हणतात की हार्वर्ड पेक्षा हार्डवर्क महत्वाचं आहे. पण माझं म्हणणं हार्वर्ड आणि हार्डवर्क दोन्ही का करू नये. आज मनमोहन सिंग हे उच्च शिक्षित होते पण ते हार्डवर्क करत नव्हते असं म्हटलं तर ते हास्यास्पद ठरेल, कारण मी स्वतः पाहिलेलं आहे. पण मोदी म्हणतात मी एकदाही रजा घेतली नाही, तर पंतप्रधान उलट रजा घेतली म्हणजे तुम्ही काही काम करत नाही असं नाहीये. उलट वर्क हार्ड आणि वर्क स्मार्ट ह्याचा फरक आजकाल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये केला जातो, तर त्यामुळं शरीराला थोडी विश्रांती मिळाली पाहिजे. अर्थात मनमोहन सिंग देखील काही कधी सुट्टी घेत नव्हते, पण ते फार शिस्तप्रिय होते. वेळेवर अगदी प्रत्येक अपॉइंटमेंट त्यांची टाइम टू टाइम व्हायची, खूप आधी प्लॅन व्हायची सगळी, आणि त्यामुळं आजचे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आज खूप तीन तीन पर्यंत जागतात, पण आउटपुट काय निघतं बघितलं आपण. तर त्यामुळं क्वालिटी ऑफ टाइम स्पेंड म्हणजे कशाप्रकारे आपण काम करतोय आणि त्याचं आउटपुट काय निघतं हे महत्त्वाचं आहे.